पाहिजे आणि ते चांगलं वक्तव्य आणि ते मान्य केलंय. खरं तर हे खूप कमी कर्णधार मान्य करत असतात की आमच्याकडून चुका होत्यात आणि ते टॉस बॉक्स मध्ये संदेश केणे यांनी मान्य केलंय. आणि आता नारायण स्मृती भादवड या संघाबद्दल सांगायचं झालं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडे बॅट्समन आहेत, बॉलर्स आहेत, या मैदानाचा अनुभव आहे आणि घरचं मैदान आहे, त्यामुळे हा सामना देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने तो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर लेट्स सी, वी होप फॉर द बेस्ट की चांगला खेळ करणारा संघ जिंकणार आहे या ठिकाणी. असं नाही की तुमचं नाव मोठं आहे या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये, पण तुमचा चांगला खेळ तुमचा आजचा दिवस चांगला करू शकतो. तर पाहूया तो चांगला खेळ गोरसई बी संघाकडून होतोय की भादवड संघाकडून होतोय. जफर पटेल पुरस्कृत डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चला लगेच संदेश केणे अँड कंपनी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. नारायण स्मृती भादवड दोन अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आले पाहिजे खेळाडूंची नावं सांगण्यासाठी आणि स्कोर्स चेक करण्यासाठी. दोन गोष्टी करायच्या आहेत, फक्त खेळाडूंची नावं नाही सांगायचे आहेत अतिरिक्त खेळाडूने, तर स्कोर सुद्धा चेक करायचंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळत आहेत आणि चला गोरसई बी जास्त वेळ जातोय. यस, गोरसई बी आणि नारायण स्मृती. चला जास्त वेळ घेऊ नका, दोन पंच देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी आम्हाला पंच लाभलेले आहेत, तुषारजी गिरामकर, तौफिकजी धुपुनकर, कैलासजी नाईक आणि महेशजी भवर, हे चार पंच तुम्हाला या स्पर्धेसाठी निरीक्षण आणि परीक्षण करताना पाहायला मिळतील. पंचांची भूमिका तितकीच महत्वाची आहे जितकी धावसंख्या लेखकाची आहे, समालोचकाची आहे. या तिघांची बॉन्डिंग प्रॉपर झाली पाहिजे कारण हे बॅक ऑफिस आहे क्रिकेटचं. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळताना पाहायला बघतायत, पण मात्र हे जे तीन महत्वपूर्ण कॅरेक्टर्स आहेत ते देखील क्रिकेटसाठी तितके महत्वाचे आहेत. चला शेवटचा पुकार असणार आहे की मॅच ऑन करायचे डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी. बॉईज इन रेड डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी अँड बॉईज इन व्हाईट नारायण स्मृती भादवड. चला प्लीज पंचाचा देखील ऑफिशियल कॉल येत आहे की डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बिझी क्रिकेट आहे, पाऊस पडला गेल्या आठवड्यामध्ये, खूप साऱ्या टुर्नामेंट्स आहेत, पण मात्र प्रॉपर मॅनेजमेंट करा अशी विनंती करतोय. एका दिवशी एकच टुर्नामेंट खेळा, नम्र विनंती असेल. आयोजकांवरचा दबाव हो का, आयोजकांचा तणाव हो का, आणि एका दिवशी फक्त एकच टुर्नामेंट खेळा अशी मी विनंती प्रत्येक ग्रामीण संघांना करतोय, प्रत्येक तालुका संघांना करतोय आणि प्रत्येक व्यावसायिक संघांना करतोय. खूप चांगलं आहे मैदान, आजूबाजूला काँक्रीटचं जंगल वाढत चाललंय या भादवड गावामध्ये, तर देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. सपाटीकरण प्रॉपर आहे, गवताची चादर मैदानावर पसरलेली आहे, मातीची विकेट आहे, खूप चांगले इनफील्ड, चांगली आउटफील्ड, चांगली फेन्सिंग, चांगला कॉमेंट्री बॉक्स, चांगली ऑडियन्स गॅलरी, चांगलं VIP टाईस, चांगला प्लेअर बॉक्स, सर्व काही ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळते. हा आमचा पहिलाच अनुभव आहे आणि चांगलं या ठिकाणी आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील. आमच्यासोबत साईबा मोमीन, गोल्डन फिंगर फॉर दिस टुर्नामेंट, चांगल्या दर्जाची स्कोरिंग या ठिकाणी आमच्यासाठी ते करत आहेत आणि त्यांच्यामुळेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि अचूक लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मान्यवर देखील आनंद घेत आहेत आमच्या
व्हीआयपी गॅलरी मधून हा व्ह्यू मात्र बाकी मोठ्या मोठ्या टूर्नामेंट मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये, कारण थोडासा बाल्कनी व्ह्यू आहे हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरचा. आणि भिवंडी खरं तर क्रिकेटसाठीच ओळखली जाते, क्रिकेटपटूंसाठी ओळखली जाते आणि खास करून आयोजनासाठी ओळखली जाते. आणि त्यातल्या त्यात हे दैदीप्यमान आयोजन स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021. कुठलाच पॉवर प्ले नसेल, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असणार आहे. हे महत्वपूर्ण नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कम्प्लीट करावा लागणार आहे. येस, चला आम्ही टाइम रेकॉर्ड करतोय. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर 20 मिनिटं मिळतील दोन्ही संघांना. बघा, फलंदाजी करणाऱ्या संघांना देखील वेळेमध्ये व्यत्ययाने आणायचं आहे. कुठला फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांसाठी ही सूचना असेल की तुम्हाला 20 मिनिटात डाव कम्प्लीट करावं लागणार आहे. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये कैलाशजी नाईक सर आणि महेशजी भोवर सर तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळतील. या प्रत्येक घडामोडीवर लक्ष देताना पाहायला मिळते. पहिला बॉल फेकण्यासाठी सूरज खेणे, 2019 सर्वोत्कृष्ट खेळाडू भिवंडीतला. राईट आर्म ऑन द विकेट, हाफ ट्रॅकर आहे, अतिरिक्त उसळी मिळते आहे, खांद्याच्या बाजूने बॉल सुगंध देऊन जातोय. पहिला बॉल चांगला हाताळलाय गोलंदाज सूरज खेणे. थोडासा आश्चर्यचकित झालाय फलंदाज, पहिल्याच बॉलवर बाउन्स मिळालाय. हुक करायचा होता पण हुक करण्याची मनीषा मात्र धुळीस मिसळली जाते. पहिला बॉल डॉट, स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळते सुजित आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन दैवत. जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्या बॉलवर झालाय डॉट, त्यानंतर मारला मिळतोय जॅकपॉट, 6 धावांचा षटकार. क्या बात है, दर्जेदार फटका, अगदी साइड स्क्रीनला भिदणारा, पंचांच्या डोक्याच्या वरून जाणारा हा दर्जेदार षटकार. यावेळेस हलकासा इनकटर बॉल होता, चांगला बॉल हाताळला, शॉर्ट ऑफ गुड लेन, उजवेष्टीच्या हलकासा बाहेर ठेवला होता, थोडासा आत वळालाय आणि मातीची खेळपट्टी असल्यामुळे थोडासा गोलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळतोय. यावेळेस हलकीशी बाउन्स मिळाली होती या बॉलला आणि त्यामुळेच खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. फलंदाज पुन्हा एकदा थोडासा नाराज झालाय. धावसंख्या 6 धावफलकावर असेल नारायण स्मृती भादवड संघाची. पुन्हा एकदा सूरज खेळणे, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरुवातीला स्विच करायचा प्रयास झाला तर पुन्हा एकदा तो प्रयत्न बदललाय, तो पवित्रा बदललाय आणि सर्वेश खेळण्याचा प्रयास केला गेला पण त्या घालमेलीमध्ये कुठेतरी फटका फसलाय. एक धाव तर मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 याकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. म्हटलं होतं की सुरुवात दमदार होणार आहे, फलंदाजीचा स्वीकार केला, बॅट्समन आहेत भदवड संघामध्ये आणि मात्र कुठेतरी आता स्ट्रगल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सूरज खेणे राईट आर्म ऑन द विकेट दैवतसाठी. हो, पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती, डबल माइंडेड. यावेळेस अपर कट खेळू की कवचच्या क्षेत्रात खेळू हा माइंडसेट सेट करण्यामध्ये कुठेतरी वेळ निघून गेलाय आणि त्यानंतर बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हाताचा विसावा घेतोय. 5वा बॉल या षटकातला डॉट, दैवत स्ट्राईक वर असेल. सूरज खेणे पुन्हा एकदा सज्ज होते, मिळेम पेस आणि खूप चांगला ऑफ कटर सूरज खेणे हाताळतो. चांगली ड्राईव्ह या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरेजिन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एक धाव तर मिळणार आहे. एक धावाची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 याकड्यावर. माइंडसेट खूप महत्वाचा आहे, तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट, सकारात्मक दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, कारण संघ तर कित्येक येणार आहेत. म्हणजेच काय, तुम्ही जरी एक सामना जिंकला तुम्हाला पुढच्या संघाशी दोनात करायचे, पण दुसरा सामना जिंकला तिसऱ्या संघाशी तुम्हाला दोनात करायचे. म्हणजेच काय, असं मनामध्ये दबाव कोणीच आणला नाही पाहिजे की प्रतिस्पर्धी संघ कुठल्या ताकदीचा आहे. आमची ताकद सर्वोत्कृष्ट आहे ही मनीषा प्रत्येक संघाच्या मनामध्ये आली पाहिजे, संघाच्या खेळाडूंमध्ये आली पाहिजे, तरच मात्र तुमचा संघ चांगला खेळ करू शकतो. आणि मला असं वाटते बॉडी लँग्वेज वरून सुजित हा मात्र धावांना कलाटणी देणारा, धावांची वाढ करणारा फलंदाज ठरू शकेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. दैवत मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. दैवतला देखील त्याचा पर्याय, खेळण्याचा पर्याय बदलावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय पवन केणे, एव्हन पवन या नावाने ज्याला संबोधलं जाते.
लेफ्ट हैंड ऑर्थोडॉक्स स्पिन हाताळतोय आणि पाहूया या वेळेचा कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे पवनजी। दोन फलंदाज मध्ये चात मध्ये दैवत आणि सुजित भादवड गाव स्वतःचे गाव स्वतःची स्पर्धा तर खेळ देखील स्वतःचाच राहायला पाहिजे हाच कुठेतरी कानमंत्र दिलाय या सुजितने दैवतला। पाहूया त्या कानमंत्राचा उपयोग होतोय का नारायण स्मृती भादवडला। यावेळेस रिवर्स हिट करायचा होता प्रॉपर कनेक्ट करता आला नाहीये बघा खूप महत्त्वाचं आहे रिवर्स हिट करताना बॉडी लाईन बॉल असायला हवा कंबरेच्या उंचीचा बॉल असायला हवा त्यानंतर मात्र तुमचा पवित्र बॉडी रोलिंग परफेक्ट रिवर्स झाली पाहिजे टाळमेळ जुळला पाहिजे। हो यावेळेस हुक करण्याचा प्रयास झाला होता ऑकवर्ड मिस्की हुक या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकदम येते। एक चांगली गोष्ट ठरते की स्ट्राईक वर ज्या फलंदाजाने षटकार खेचलाय तो सुजित आता स्ट्राईक वर येतोय ज्याने सूरजला षटकार खेचला होता दर्जेदार नेत्रदीपक तो षटकार होता पवनकडे लेफ्ट आर्म राऊंड वा 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 बाहेरचं वळण जबरदस्त वळण तुम्हाला पाहिलं काय अँगलने बॉल टर्न करतोय बॉल तितकासा पेस नाहीये पण पिचिंग प्रॉपर आहे गुड लेंथला आणि त्यानंतर बाहेर जाणारा बॉल यावेळी जास्त बाहेर गेलाय पंचाचे दोन्ही हात फैलावले जातात आणि वाईड बॉलची खूण केली जाईल एका धावीची वाढ धावसंख्या 10 झाली दुहेरी आकडा गाठलाय नारायण स्मृती भादवड संघाने। चांगली ऑन ड्राइव मिडन मधून बॉल मागे येतोय लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे विजय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑनला सिंगल्स डबल्स तर आल्या पाहिजेच पण त्याच्या जोडीनं चौकार षटकार देखील आले पाहिजेत। यावेळी जागा बनवून इनसाइड आउट केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने घाई केली आणि घाई मात्र पथ्यावर पडली आसानसा झेल छूट गया सोपा झेल होता खूप जास्त घाई गेली त्यामुळेच या दोन धावा मिळत आहेत नारायण स्मृती भादवडला धावसंख्या 13। यावेळेस रिवर्स कनेक्ट केलाय बॉलला उडवलाय थर्ड मॅन रिजन मध्ये नेत्र दीपक षटकार दोन षटकांची समाप्ती झाली दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 19 धावा एक चांगली सुरुवात मी म्हणेन नारायण स्मृती भादवड संघाची कारण दोन्ही संघ आता सेट झाले सेट होऊन खेळणं गरजेचं आहे कारण आपण कित्येक वेळा पाहिलं आहे की कित्येक संघातले खेळाडू फक्त मैदानामध्ये हजेरी लावून परत येत असतात पण मैदानावर थांबणं हे गरजेचं आहे आणि हे दोन फलंदाज सुजित आणि दैवत मैदानावर थांबलेत आणि आता दोन्ही फलंदाजच्या बॅटमधून एक एक षटकार या डावामध्ये आलेले आहे तर हाच ट्रॅक पुढे नेला पाहिजे जो ग्राफ आहे तो अपवर्ड्स नेला पाहिजे नारायण स्मृती भादवड या संघाने आणि त्या धावांना आळा घालण्यासाठी गोलंदाज येतोय प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार। आता बेस्ट वर्सेस बेस्ट असणार आहे सुजित आणि दैवत ही जोडी तर मैदानाच्या आतमध्ये आहेच आहे आणि त्यांच्या जोडीला ब्रेक लावण्यासाठी थांबवण्यासाठी पांगवण्यासाठी भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड विकेट पहिलाच बॉल वेगाने हाताळला आणि वेगासोबत थोडस वळण देखील आहे आणि वळणासोबत थोडीशी उंची देखील तीन गोष्टीमध्ये स्वारस्य आहे या ठिकाणी भावेश पवारचं चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय पहिला बॉल आणि पवित्र चांगला होता बॅट्समनचा सुजित यावेळेस स्क्वेअर विकेट खेळलाय स्वीपर कव्हर डिजिट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्या धावासाठी कॉल आहे धावचीची संधी आहे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाज विकेट डाऊन नव्हतं तर मैदानाच्या आत यायचं त्यामुळेच मात्र मला असं वाटते सुजितने आपल्या विकेटचं समर्पण दिलंय पाहूया बॉबी कसा सामना करतोय भावेश पवारचा धावसंख्या झाली आहे 20 चांगली पोझिशन होती चांगली पोझिशन होती अपील तर केली गेलेली आहे कॉट बिहाइंड शी नॉट आउट नो रिव्ह्यू फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे फक्त बीमर साठी रिव्ह्यू आणि तो देखील तुम्हाला 10 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे
पंचांना सर्व निर्णय समजावून सांगितलेले आहेत आणि तुम्हाला देखील सर्व नियम माहित आहेत कारण तुम्ही खूप मोठं कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळताय. चांगला बॉल या ठिकाणी भाभीचा आणि चांगला पवित्रा त्या ठिकाणी भाभीचा. पुन्हा एकदा थोडासा बॉल खाली राहिला. मातीची खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी नेहमीच आश्चर्याचा धक्का फलंदाजांना देत असते आणि त्यातल्या त्यात भावेश पवारने चांगला उपयोग केला खेळपट्टीचा. कुडलिनची पिचिंग, त्यानंतर हलकस बाहेरचं वळण, लेफ्ट हँड अटॅक जबरदस्त आहे डबल एस स्पोर्ट्स गोरसे बी संघामध्ये. पवनचा अटॅक आहे, त्यानंतर भावेशचा आहे. धावसंख्या थांबली ती म्हणजेच 20 या कडेवर. भावेश लेफ्ट आर्म राऊंड. ओहो, यावेळेस इन साइड आउट करायचा होता. बॉलचा वेग भन्नाट होता. कुठल्याच पद्धतीचा पवित्रा घेण्याच्या अगोदर मात्र बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि त्रिपळजीच्या स्वरूपात फलंदाज बाद बॅबी बॅक टू डग आउट. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आहे. मैं स्पिन भी कर सकता हूँ, मैं पेस भी डाल सकता हूँ. हेच कुठेतरी यापुढची मॅच असणार आहे. साईश स्पोर्ट्स खारबा विपक्ष जय हरी रांधणोळी. दोन्ही संघाचे कॅप्टन्स ते तयार राहायचे भावेश पवार. पुन्हा एकदा शफलून खेळायचं होतं. खूप चांगली उंची मेंटेन करतोय भावेश, कारण पवित्र चांगला आहे. मी असं म्हणत नाही की बॅट्समन प्रयत्न करत नाहीयेत, बॅटर प्रयत्न करतायत, पण मात्र पवित्रा घेण्याच्या अगोदर बॉल डिलिव्हर करतोय भावेश, त्यामुळेच मात्र एक्झिक्युशन प्रॉपर होत नाहीये बॅटरचं. धावसंख्या झाले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा, गडी बाद झाले 2 शेवटचे षटक आता मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकामध्ये भादवड संघाला हात खुले करावे लागतील कमीत कमी 15 धावा, कारण जर तुम्हाला डबल ए स्पोर्ट्स गोरसाहेबी संघासमोर दुसऱ्या डावात 2 हात करायचे असतील तर त्यासाठी कमीत कमी धावफलकावर 35 धावा असणं अनिवार्य आहे. आपण पाहतोय स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021. चला टॉस साठी तयार राहायचंय. साई स्पोर्ट्स खारबाव आणि जय हरी रांधणोळी. निकित जोशी यांच्यासाठी पारितोषिक आलेले जगदीश नाईक यांच्याकडून 3 चौकारांसाठी लगाताचे 3 चौकार 500 रुपये आणि लगाताचे 3 षटकार 1500 रुपये याकडून जगदीश नाईक यांच्याकडून पारितोषिक आले. येस, यावेळेस आम्ही थोडासा बदल करतोय की जर जॉली स्पोर्ट्स या ठिकाणी आहेत त्यांनी थांबून राहायचे, कारण यानंतर तुमचा आम्ही लॉट क्लिअर करणार आहोत, फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. सामना जो जिंकेल हा या दोन संघांपैकी. लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलं जाते बॉलला, चांगला बॉटमेंटचा वापर त्या ठिकाणी. काउ कॉर्नर रिजन मध्ये भावेश पवार पुढे येतोय. थ्रो बघा, क्विक थ्रो, एक धाव मिळते. धावसंख्या झाले 21 धावा. या पुढचा सामना असेल जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष, या सामन्यातला विजेता संघ. सन्माननीय विश्वास पाटील यांचं हार्दिक अधिक स्वागत करतो कमिटीच्या वतीने. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉटमेंटचा वापर केलाय आणि बॉलला टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकच धाव मिळणार आहे. त्यांच्यासोबत विवेक शेलार यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही कमिटीच्या वतीने हार्दिक अधिक स्वागत करतो. मी पाहुण्यांना विनंती करतोय आसनस्थ व्हा आमच्या VIP गॅलरीमध्ये. सुपरस्टार ऑफ भिवंडी, प्रिन्स ऑफ भिवंडी, मिस्टर विवेक शेलार आज मात्र फॉर्मल्स मध्ये. यावेळेस एज आहे, यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. बीमर आहे हा बॉल, मिळतील 5 धावा आणि या 5 धावा महत्वाच्या असतील नारायण स्मृती भादवड संघासाठी. थँक्यू. जहा मारो जैसे मारो मर्जी दैवत की, म्हणजेच फ्री हिट. कमी भीती या बॉलवर असणार आहे आणि जास्तीत जास्त आता एनर्जी लावावी लागेल राहुल केणेला. राहुल केणे खूप वेळानंतर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळालेला आहे आणि ही संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. फ्री हिटचा बॉल, वा ब्लॉक होल डिलिव्हरी, बॉलला खोदून काढले. काउकोर आणि मिडविकेट रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. एक धाव तर मिळते. फ्री हिटवर जास्त काही प्राप्त करता आला नाहीये नारायण स्मृती भादवड संघाला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. अजूनही या षटकातले बॉल्स बाकी आहेत 3.
सुवर्ण संधी अजूनही बाकी आहे जगदीश नाईक यांच्याकडून लगातार 3 चौकार 500 लगातार 3 षटकार 1500 फक्त निखिल साठी आणि यावेळेस 3 स्टंप ओपन केलेल्या होत्या आणि त्या स्टंपचा वेध घेतला राहुल केणेने त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद निखिल बॅक टू पॅव्हिलियन हार्दिक स्वागत सन्मान्य विवेकजी शेलार यांचं देखील हार्दिक स्वागत जसा हा षटक संपेल आपण पाहुण्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत धावसंख्या झाली ती म्हणजे चल 2 षटकांसाठी पारितोषिक आले 2000 रुपये पारितोषिक जगदीश नाईक यांच्याकडून आणि पिंटू पाटील यांच्याकडून यावेळेस चांगला पोझिशन घेतला होता बॉडी लाईन बॉल होता चांगली बॉलिंग या ठिकाणी राहुलची कारण संधी दिली नव्हती जागा बनवून कवचच्या क्षेत्रात खेळायचं होतं पण त्यानंतर बॉल आला लेग स्टिकच्या बाहेर बॉडी लाईन होता त्यामुळेच ऑन साईडला बॉलला टर्न करावं लागलं बॅट्समॅनला दरम्यान एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते आमचे साहेबा मोमीन सांगतायत 29 सन्माननीय काजल्या बाबू बर्डे माजी नगरसेवक यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम सर चांगला बॉल यावेळेस पुल करू की सरळशीत खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज आलाय आणि हा बॉल डॉट झालाय अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय पहिला डाव समाप्त झाला तर धाव फलकावर आहेत 29 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये 30 धावा पूर्ण करावे लागतील डबल ए स्पोर्ट्स गोरसे बी या संघाला जाऊया आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे तर आपण व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचा पण स्वागत आणि सन्मान करूया सर्वप्रथम पाहतोय आपण व्यासपीठावर निश्चित व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय विश्वास पाटील साहेब हे सुद्धा आहेत मी सन्माननीय हेमंत गोळी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे हे पाहू शकता आपण आदरणीय विश्वास पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना सन्माननीय हेमंत गुळी साहेब यांची शुभ असते त्यानंतर मित्रांनो नो डाऊट कमी कालावधीमध्ये एका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी करणारा प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार यांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया मी विनंती करेन एक महान 40+ खेळाडू प्रल्हाद नाईक दादांना की आपल्या शुभ असते आपण विवेक शेलार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे खूप मोठं नाव भिवंडी एक्सप्रेस म्हणून आपण ज्याने ओळखतोय विवेक शेलार यांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण सन्माननीय प्रल्हाद नाईक साहेब यांची शुभ असते त्यानंतर मित्रांनो खूप एक लोकप्रिय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आदरणीय काजल्याबाबू बर्डे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आमचे सर्वेसर्व सन्माननीय जगदीश म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण सन्माननीय काजल्याबाबू बर्डे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे हे पाहू शकता आपण लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय माजी नगरसेवक काजल्याबाबू बर्डे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण या स्पर्धेचे आमचे सर्वेसर्व ज्यांच्या माध्यमातून आपण बिग बिग शो पाहतात असे आदरणीय जगदीश म्हात्रे साहेब यांचे शुभ असते स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय आणखी तर पुढील वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा तसे तर व्यासपीठावर आदरणीय कपिल केणे हे साहेब सुद्धा उपस्थित मी या स्पर्धेचे आमचे आयोजक प्रेमनाथ नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण कपिल केणे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे आणखी तर गोरसे बी संघ जेव्हा जेव्हा असते कपिल केणे संघाचे शुभचिंतक असतात आणि इथं मात्र व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये
अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील। तर आपण परत दहाव्या मैदानाच्या आतमध्ये जे टार्गेट पाहतोय आपण इथं मात्र लक्ष ठेवलेलं आहे, फक्त आणि फक्त 30 धावांचं टार्गेट आहे। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, लॉंगॉनच्या वरतून पाठवलंय षटकार। एवन पवन किनीच्या बॅट मधून एवन षटकार, नो डाऊट एक मोठा महान खेळाडू आहे। अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणि यावेळेस मात्र जीवनदान मिळालंय पवन केनियाला। आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात दोन धावा कंप्लीट करतोय। अतिशय सुरेख फलंदाजी पाहतोय आपण, लागोपाठ दोन चेंडूवर दोन, त्यानंतर दोन डबल आणि एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय। स्लॉग स्वीप अतिशय देखणा फटका, स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार। जॉली स्पोर्ट कामतगड संघाचा संगणक, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। जॉली स्पोर्ट कामतगड संघाचा संगणक, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना, काय सबर सामना पाहायला मिळेल, चालू संघाचा विजय संघ जो ठरेल। स्पर्धा फंडला जाऊन मात्र हा फटका पाहतोय आपण, थोडस निराश असेल इथे मात्र फलंदाज, आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज। संदेश केने डावखोर अतिशय चांगला एक उत्कृष्ट फलंदाज गोरसे बी संघाचा। धाव संख्या बघतोय आपण पुढे सरकताना तब्बल 19, इथे मात्र फक्त आणि फक्त 11 धावीची आवश्यकता आहे। किती चेंडूमध्ये हा सामना फिनिश करेल इथे मात्र हे दोन्ही फलंदाजी पाहायचं आहे। स्वर्गीय नारायण स्मृती चषक 20-21 हा आपण पाहतोय, दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना, एक तर्फी सामना सफल झाला। एकचा चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये, फाईनल एक सीमेरेषेच्या बाहेर जातोय, अजून एक चांगला दणदणीत चौकार। तर सामना जिंकण्यासाठी साहेब मुमेंट सांगेल की किती धावांची आवश्यकता आहे, फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे। एक मोठा विजय इथे मात्र साजरा करेल काय जय बजरंग गोडसे बी या संघ। या संघामध्ये पाहिलं आपण तर जवळपास 5 ते 6 खेळाडू खूप मोठे आहेत, आणि गोरसे गाव जर म्हटलं टेनिस क्रिकेटचं माहेरघर आहे। ग्रामीण क्रिकेटमध्ये गोरसेचे दोन्ही संघ आहेत ना, दोन्ही संघ दादा संघ आहेत, त्यात कुठली शंका नाही आहे। गोलंदाज सज्ज होताना राज, फक्त आणि फक्त 7 धावीची आवश्यकता आहे। पवन स्ट्राईकला आहे, खराब चेंडू योग्य उत्तर, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार हा चौकार। फक्त आणि फक्त 3 धावीपासून दूर आहे विजय साजरा करण्यासाठी जय बजरंग गोरसे बी या संघ। जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण एवन पवनच्या माध्यमातून, अतिशय अफलातून नेत्रदीपक डोळ्याची पारडे फिरवणे फलंदाजी पाहतोय आपण। एकतर्फी सामना बनवलाय पवन एवन यांनी, या पत्र चांगला ऑन ड्राइव्ह पाहतोय आपण। खराब क्षेत्र क्षण, धावा किती मी दिले पाहिजे, फक्त आणि फक्त 1 सिंगल इथे आता कंप्लीट करेल। धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय, धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 28, फक्त 2 पावलं दूर आहे। आणि या चेंडूवर संदेश डावखोर फलंदाज सामना फिनिश करेल काय, कालचा दिवस ज्यांनी गाजवलाय आई एकवीरा प्रतिष्ठान भादुड्या संघाने, अतिशय हाय क्वालिटीचा उच्च कोटी क्रिकेट खेळून काल सेमीमध्ये प्रवेश केला होता ग्रामीण गटामधून। या स्पर्धा पुलचा फटका पाहतोय, परफेक्ट प्लेसमेंट नव्हती, टायमिंग होती फटक्यामध्ये, फक्त आणि फक्त 1 सिंगल इथे आता कंप्लीट करेल संदेश केने। व्यक्तिगत पाहतोय आपण 5 धावसंख्येवर, आणि आता फक्त आणि फक्त 1 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी गोरसे बी संघाला। आणि समोर आहे तो पवन केने, एवन पवन काय सुरेख क्वालिटीनुसार फटकेबाजी करतो इथे मात्र आपल्या संघासाठी। या स्पर्धा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय विजय चौकार पवनच्या बॅटमधून, आणि सहज सामना जिंकतोय इथे मात्र गोरसे
बी संघ सामनावीर या सामन्यातला ठरलेला आहे। आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतील। तर सामनावीर ठरलेला आहे परत एकदा प्रौढ भिवंडी म्हणून सातत्याने आम्ही याचा उल्लेख करतोय। तो म्हणजे भावेश पवार। आपण लगेच या आणि या